नमस्कार, मी प्रतिभा। हाउ टू कुक इजी या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप आणि मनापासून स्वागत। सर्वप्रथम माझ्या व्ह्यूअर्सना, सबस्क्रायबर्सना आणि हाऊ टू कुक इजी या माझ्या चॅनलला नव्याने जोडल्या जाणाऱ्या सर्वांना आज नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। याच गुढीपाडव्यानिमित्त आपण आज गोड आणि शाही रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे शेवयांची शाही खीर। पण रेसिपीकडे वळण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। बेल आयकन हिट करायला विसरू नका, म्हणजेच अशी छान रेसिपी तुम्हाला नक्की पाहता येईल आणि त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तसंच तुम्ही माझी अजूनही छान एक अशी गोड रेसिपी पाहू शकता, ती आय बटनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला त्याची रेसिपी मिळेल। आणि आपण आता ह्या शाही रेसिपीकडे वळूया। शेवयांची शाही खीर यासाठी लागणारं साहित्य आणि कृती पाहूया। शेवयांची शाही खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। अर्धा लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे मी, एक चमचा तूप, एक चमचा मिल्क पावडर, 50 ग्रॅम रोस्टेड जे शेवया मिळतात त्या घेतलेल्या आहेत मी, त्यानंतर एक चमचा वेलची पावडर, एक चमचा चारोळी आणि बदामाचे आणि जे ड्रायफ्रूटचे काप असतात ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, आणि 100 ग्रॅम साखर। आता आपण कृतीकडे वळूया। कढई गरम झालेली आहे, आपण त्याच्यामध्ये आता तूप घालून घेऊया। वितळलं की त्याच्यामध्ये शेवया घालायचं। ह्या शेवया भाजलेल्या आहेत, त्याच्यामुळे ह्याला फार परतवायची गरज नाही आहे। थोडं 2 ते 3 मिनिटं याला फक्त तुपावर छान खरपूस परतवून घ्यायचं आहे। तुम्ही ह्या जाड शेवया आहेत, त्याच्याऐवजी बारीक ज्या रोस्टेड मिळतात त्या शेवया वापरल्या तरी सुद्धा चालेल। आणि ही सगळी प्रोसेस मंद गॅसवरच करायची आहे। एक 2 मिनिटं झालेली आहेत, आपण आता ह्याच्यामध्ये दूध घालून घेऊयात। हे जे दूध घेतलेलं आहे हे मी तापवून थंड केलेलं दूध आहे, म्हणजे ह्याची जी साय घट्ट साय तयार होते ती आपल्याला पिण्यासाठी गरजेची असते। हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि छान दुधाला कोड येईपर्यंत थोडा गॅस आता मध्यम आचेवर करायचा, म्हणजे आपली शेवया ज्या आहेत त्या शिजतील सुद्धा आणि उकळी सुद्धा छान येईल। एक 2-2 मिनिटांनी इथे असं हलवत राहायचं आहे, कारण काय होतं की शेवया आहेत त्या तळाशी जातात आणि ह्याची गुठळी होते आणि मग ते खाली कढईच्या किंवा पॅनच्या तळाशी लागतं आणि ती जळू शकते ही। तर हे 2-2 मिनिटांनी असं फिरवत राहायचं आहे मध्ये उकळी येईस्तोवर। दुधाला उकळी आलेली आहे छान, हे पहा। आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकणार आहोत आणि मिल्क पावडर ही कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही ह्याच्याऐवजी खोयाचा वापर करू शकता, म्हणजेच खव्याचा वापर करू शकता, किंवा तुम्ही ह्याच्यामध्ये घट्ट दुधाची साय असते ती काढून ठेवून, म्हणजे 2 ते 3 दिवसाची साय अशी काढून ठेवलीत आणि ती वापरलीत तरीही चालेल। सो ही अगदीच ऑप्शनल आहे। आणि हे साईडला जी साय जमा होते ती एकत्र गरज द्यायची, स्क्रेप करून घ्यायची ती, म्हणजे काय होतं हे पहा, ह्याच्यामुळे छान असा घट्टपणा येतो आपल्या खिरीला। मिल्क पावडर टाकली ती छान मिसळून घ्यायचं व्यवस्थित, नाही तर काय होतं मिल्क पावडर खाली तळाशी जाऊन गुठळी होऊ शकते तिथे, तर ती पूर्णपणे व्यवस्थित त्याच्यात मेल्ट होईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही रंग पाहू शकता किती छान आलेला आहे।
मिल्क पावडर टाकून 1 मिनिट झाला की त्यानंतर आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत म्हणजे चारोळी ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि हे घेतलेलं आहे बदाम घेतलेले आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. सो हे 2 मिनटं आता चांगले शिजवून घ्यायचं आहे. ड्रायफ्रूट जास्त नाही शिजवायचे, त्याचा क्रंचीनेस जो आहे तो तसाच राहिला पाहिजे. स्वतः आपली ही शेवई शिजत आलेली आहे, छान उकळून छानसा घट्टसर पण आलेला आहे. हे पहा, आता आपण साखर घालून घेऊया. साखर छान विरघळेपर्यंत मिसळून घ्यायचं असं आणि साईडनी अगदी स्क्रेप करून घ्या. आता एक 2 ते 3 मिनिटं फक्त गॅसवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करायचा. आपली खीर शिजून तयार आहे. हे पहा, अशी छान अशी दाटसर आणि घट्टसर झालेली आहे. ह्याच्यामध्ये आता वेलची पावडर टाकायची आणि गॅस बंद करायचा. हे व्यवस्थित मिसळून घेऊया. घट्ट जायचं दूध वापरल्यामुळे असं छानसा असा घट्टसर आणि दाटसर पण आलेला आहे. हे पहा, आता ही तयार आहे आपली खाण्यासाठी खीर. मी आता सर्विंग बोलमध्ये काढून घेते. तर ह्या गुढीपाडव्याला ही गोड आणि शाही अशी रेसिपी नक्की करून पहा आणि त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. तुम्ही मला फेसबुकवरही फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी, यामध्ये व्हिडिओमध्ये जशा मी काही टिप्स दिलेल्या आहेत त्यामध्ये थोडेफार बदल तुम्ही करू शकता. जसं मिल्क पावडर ही ऑप्शनल आहे, त्याऐवजी तुम्ही खव्याचा किंवा मलाई पेढे हेही वापरू शकता आणि कुस्करून घालू शकता. त्याऐवजी अजून एक गोष्ट म्हणजे भात जो शिजलेला असतो तोही तुम्ही कुस्करून घातला तरीही ही खीर खूप छान बनते. आणि नक्की ट्राय करून पहा आणि आपण पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीसह. तर स्वस्त रहा, काळजी घ्या.